टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। थाने श्रीनगर पुलिस ने मुमरा के रहने वाले 22 साल के मोहम्मद तौहीद नाम के एक शख्स को गिरफ्तार किया है। जानकारी के मुताबिक मोहम्मद तौहीद एटीएम के जरिए धोखाधड़ी कर लोगों को अपना शिकार बनाया करता था। आरोपी ने करीब अब तक एटीएम के जरिए 6 लाख रुपए से भी ज्यादा की रकम निकाल लिया है। आपको बता दें कि मोहम्मद तौहीद पहले थाने स्थित एक पोस्ट ऑफिस में काम करता था और बैंकों के एटीएम कार्ड कस्टमर के लिए जो डिलीवरी करने के लिए पोस्ट ऑफिस में आते थे, मोहम्मद तौहीद वो एटीएम कार्ड चुरा लेता था और एटीएम कार्ड चोरी करने के बाद ये बैंक मैनेजर के रूप में कस्टमर से बात करके ओटीपी नंबर ले लेता था और कार्ड एक्टिवेट करके उनके पैसे निकाल लिया करता था। इस तरह से अब तक कई घटना को इसने अंजाम दिया है, मगर एक्सिस बैंक के प्रबंधक से एक्सिस बैंक के कस्टमर शिकायत की, जिसके बाद एक्सिस बैंक के प्रबंधक ने थाने के श्रीनगर पुलिस स्टेशन में इस संबंध में शिकायत दर्ज करवाई, जिसके बाद सीसीटीवी और गुप्त जानकारी के आधार पर मुमरा से मोहम्मद तौहीद को गिरफ्तार किया गया। इसके पास से एक्सिस बैंक के 86 एटीएम कार्ड और बैंक ऑफ इंडिया के 40, बैंक ऑफ बड़ौदा के 37 और 6 अन्य बैंक के एटीएम कार्ड बरामद किए गए हैं। थाने क्राइम ब्रांच यूनिट 5 के विकास घोटगे ने बताया है कि अभी इस पूरे मामले की आगे और जांच पड़ताल की जा रही है, मगर वहीं एटीएम कार्ड फ्रॉड मामले में मुमरा के रहने वाले मोहम्मद तौहीद को पुलिस ने गिरफ्तार कर सलाखों के पीछे भेज दिया है। त्या ज्या बँकेचे विड्रॉ झालेले आहेत त्या ठराविक एटीएम सेंटरमधून झालेले आहेत आणि त्या एटीएम सेंटरमध्ये त्यांचे फोटो आलेले आहेत, तर ते एकाच माणसाचे फोटो आहेत आणि शिवाय त्याने जो ओटीपी मिळवण्यासाठी जो फोन केलेला होता तो सुद्धा एक मुंबरामधील नंबर येत आहे। आम्ही तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीगारांच्या मदतीनं बातमीदारांच्या मदतीनं आम्ही याचा तपास केला असता आम्हाला मोहम्मद तौहीद शेख वय 22 वर्षे राहणार मुंबरा याच्याबद्दल माहिती मिळाली। आम्ही त्याला पकडलं, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता समजलेलं आहे की तो काही दिवसापूर्वी जुलै 2021 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये ठाणे पोस्ट ऑफिसमध्ये ॲज अ कंत्राटी बेसिसवरती तो तिथे नोकरीला होता। त्या दरम्यान त्यांनी जे बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक आणि बँक ऑफ इंडियाचे जे एटीएम कार्ड होते जे ग्राहकांना डिलिव्हरीसाठी पोस्टामार्फत जात होते ते त्यांनी तिथून चोरलेले होते आणि त्याच्या किटमध्ये उपलब्ध असलेल्या नावं आणि फोन नंबर याच्यावरून तो त्या ग्राहकांना फोन करून बँकेचा अधिकारी आहे असं भासून त्यांच्याकडून ओटीपी मिळवत होता आणि त्या आधारे एटीएम कार्ड ॲक्टिवेट करून एटीएम सेंटरमधून मशीनमधून तो पैसे विड्रॉ करत होता। आम्हाला त्याच्याकडून 86 एटीएम कार्ड मिळालेले आहेत, याच्याशिवाय त्यांनी आतापर्यंत 5 ते 6 लाख रुपये अशा प्रकारे एटीएममधून काढले असल्याची माहिती मिळते आणि त्या त्याच पैशातून त्यांनी एक कारसुद्धा खरेदी केल्याची माहिती मिळते, ते आम्ही त्याच्याकडून हस्तगत केलेले आहे आणि याच्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे आणि याच्या अगोदर कुठे गुन्हे दाखले? मोहम्मद ताहिर शेख हा जो आरोपी आहे 22 वर्षाचा एज्युकेटेड पर्सन आहे, शिक्षित आहे, चांगल्या घरातला आहे, परंतु कमी मेहनतीमध्ये पैसा मिळवणे आणि त्याच्यामध्ये त्याचा शिक्षणाचा त्याने तशा ठिकाणी वापर करून अशा प्रकारे फसवणुकीचं ठगगिरीचं काम त्यांनी केलेलं आहे।